नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सराव संच 1.5 मधील पहिला एक्झाम्पल बघणार आहोत. सराव संच 1.5 दोन संख्येमधील फरक 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट ही लहान संख्येच्या आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे, तर त्या संख्या शोधा. गणित नंबर 1 असा आहे, दोन संख्येमधील फरक 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे, तर त्या संख्या शोधा. या ठिकाणी तुम्हाला दोन अटी दिलेल्या आहेत. पहिली अट, दोन संख्येमधील फरक 3 ही पहिली अट आहे. दुसरी अट, मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज किती आहे, 19 आहे, तर त्या संख्या शोधा. इथं आपल्याला दोन संख्या दिलेल्या आहेत, एक मोठी संख्या एक लहान संख्या. मग या ठिकाणी आपण मोठ्या संख्येबद्दल एक्स ग्रेड धरू, लहान संख्येबद्दल वाय ग्रेड धरू. समजा मोठी संख्या बरोबर एक्स, लहान संख्या बरोबर वाय. मोठी संख्या एक्स आणि लहान संख्या वाय. पहिली अट काय दिली आपल्याला, त्यांच्या मधील फरक 3 आहे. म्हणजे मोठी संख्या आणि लहान संख्या यांच्यामधला फरक म्हणजे वजाबाकी किती आहे, 3 आहे. मग पहिली अट अशी असेल, दिलेल्या पहिल्या अटीनुसार पहिली अट अशी, दोन संख्येमधला फरक 3 आहे, मोठी संख्या एक्स लहान संख्या वाय यांच्यामधला फरक म्हणजे वजाबाकी बरोबर किती आहे, 3 आहे. याला विधान काय देऊ आपण, 1 देऊ. मग या ठिकाणी पहिली अट झाल्यानंतर आपण दुसरी अट बघू. दुसऱ्या अटीमध्ये तुम्हाला सांगितलं मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज काय, 19 आहे. दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार मग दुसरी अट असे आहे, मोठ्या संख्येची तिप्पट, मोठी संख्या एक्स ग्रेड धरली तिची तिप्पट म्हणजे 3 एक्स, लहान संख्या वाय त्याची दुप्पट म्हणजे 2 वाय यांची बेरीज म्हणजे बेरजेच चिन्ह बरोबर किती आहे, 19 आहे. हे विधान किती आपण 2 दिलं. मग या ठिकाणी आपण समीकरण 1 आणि 2 च्या बाबतीत जर विचार केला, एक्सचा इथं सहगुणक 1 आहे, वायचा सहगुणक पण 1 आहे. दुसऱ्या समीकरणामध्ये एक्सचा सहगुणक 3 आहे, वायचा सहगुणक किती आहे, 2 आहे. मग या ठिकाणी आपण काय करू, पहिल्या समीकरणामध्ये आपण वायचं निरसन करण्याचा प्रयत्न करू. म्हणून पहिल्या समीकरणाला इथे न गुणो, 2 न गुणो, दोन्ही बाजूस 2 ने गुणो. मग समीकरण 1 आपल्याकडे, त्याची डावी बाजू एक्स वजा वाय बरोबर आहे, उजवी बाजू 3 आहे, दोन्ही बाजूला 2 न गुणायचं आहे. डाव्या साईडला सुद्धा 2 न गुणा आणि उजव्या साईडला सुद्धा 2 न गुणा. 2 गुणिले एक्स याचा अर्थ 2 एक्स, 2 गुणिले वाय याचा अर्थ 2 वाय, 3 दोन्ही 6. याला विधान काय द्यायचं, 3 द्यायचं. मग समीकरण 2 आणि 3 कडे बघितलं तर समीकरण 2 मध्ये वायचा सहगुणक 2 आहे, समीकरण 3 मध्ये सुद्धा वायचा सहगुणक 2 आहे. मग या ठिकाणी आपण समीकरण 2 आणि 3 सारख्या पदांचे चिन्ह भिन्न आहेत म्हणून समीकरणाचे आपण या ठिकाणी काय करू, बेरीज करू. मग समीकरण 2 व समीकरण 3 ची बेरीज करू. समीकरण 2 घेऊ मग आपण, 3x अधिक 2y बरोबर 19. समीकरण नंबर 3 घेऊ, 2x वजा 2y बरोबर 6. या ठिकाणी अधिकचा 2y उणेचा 2y कॅन्सल झाला,
त्या दोघांची बेरीज 5x बरोबर आहे 19 आणि 6 चिन्ह सारखे आहेत मग त्यांची बेरीज करू आपण 25 म्हणजेच एक्स बरोबर आहे 25/5 5 × 5 25 याचा अर्थ एक्स बरोबर किती आला 5 आला अशा प्रकारे एक्स ची किंमत निघालेली एक्स बरोबर 5 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून समीकरण 1 काय मग आपल्याकडं एक्स वजा वाय बरोबर आहे 3 ज्या ठिकाणी एक्स आहे तिथं 5 ची किंमत ठेवून देऊ आपण 5 वजा वाय बरोबर आहे 3 अधिकचा भाग उजव्या साईडला गेल्यानंतर उणे होईल उणेचा वाय जसाला तसा घ्या 3 अधिकचा 5 इकडे गेल्यानंतर उणे झाला त्या दोघांची चिन्ह भिन्न असल्यामुळे वजाबाकी करायची उणेचा वाय बरोबर आहे उणे 5 मधून अधिकचा 3 गेल्यानंतर 2 राहतो मोठ्या संख्येत चिन्ह देऊन टाका उणे उणे अधिकचा 2 आपण एक्स ची किंमत 5 काढलेली आहे वाय ची किंमत 2 काढलेली आहे त्या दोन्ही किमतीच्या बाबतीत जर विचार केला तर एक्स म्हणजे मोठी संख्या आहे 5 वाय म्हणजे लहान संख्या आहे 2 मोठी संख्या एक्स बरोबर आहे 5 लहान संख्या वाय बरोबर आहे 2 अशा प्रकारे आपलं पहिलं गणित संपलेलं आहे आता आपण एक्झाम्पल नंबर 2 कृती पूर्ण करा या ठिकाणी तुम्हाला एक आयत दिलेला आहे आयताची लांबी 2x + y = 8 एक बाजू त्याच्या समोरची बाजू 4x - y दिलेली आहे पुन्हा रुंदी पहिल्या बाजूची लांबी 2y दिली दुसऱ्या बाजूची लांबी 1x + 4 याच्यानुसार एक्स आणि वायच्या किमती काढायच्या आणि एक्स आणि वायच्या किमती काढल्यानंतर माझे क्षेत्रफळ आणि माझी परिमिती काढायची आहे आयताचा गुणधर्म तुम्हाला माहित आहे आयताच्या समूह बाजू काय असतात एकरूप असतात म्हणून या ठिकाणी आपण पहिल्या अटीमध्ये या समोरासमोरच्या बाजू घेऊ आणि एक समीकरण मिळवू दुसऱ्या अटीमध्ये या समोरासमोरच्या बाजू घेऊ दुसरं समीकरण मिळवू आणि दोन्ही समीकरण सोडवू एक्स आणि वायच्या किमती काढू तर पहिल्या अटीनुसार दिलेल्या पहिल्या अटीनुसार पहिली अट काय मग आपल्याकडं समूह बाजू घे कृपया 2x + y + 8 = 4x - y आयताच्या समूह बाजू एकरूप असतात समूह बाजू याचा अर्थ आयताच्या समोरासमोरच्या बाजू एकरूप असतात म्हणून अधिकचा 4x इकडे आला उणे घेऊ 2x अधिक 4x इकडे आला उणे 4x झाला हा वाय उणेचा वाय इकडलं सायला नंतर अधिकचा वाय झाला बरोबर आहे अधिक 8 इकडे आला नंतर काय होती उणेचा 8 होती 4x मधून जर 2x गेले तर उणेचे 2x राहिली 1y आणि 1y यांची बेरीज झाली 2y बरोबर उणेचा 8 या ठिकाणी आपण 2 2 8 दोन्ही बाजूला 2 ने भागून म्हणजे समीकरणाला आपल्याकडं उणेचा 1x + y बरोबर 2/8 2 × 2 = 8 हे समीकरण नंबर काय येईल आपल्याकडं 1 1 त्यानंतर आपण या समोरासमोरच्या बाजू घेऊ दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार दुसरी अट काय आपण आयताच्या परत समूह बाजू एकरूप घेऊ 2x + 2y = 1x + 4 म्हणजेच 1x + 4 = 2y
इथं पण तोच गुणधर्म वापरला आयताच्या समोर बाजू एकरूप असतात. अधिकचा दोन वाय इकडाला उणे झाला, एक्स अधिक दोन वाय इकडाला नंतर उणेचे दोन वाय झाले, बरोबर आहे. अधिकचा चार इकडच्या साईडला गेल्यानंतर काय होईल, उणे होईल. म्हणजेच आपल्याकडे समीकरण येईल एक्स अधिक चार बरोबर दोन वाय. याला विधान काय देऊ आपण, दोन देऊ. समीकरण एक आणि दोनची आपण बेरीज करू म्हणजे एक्स पद निरसन होऊन जाईल. समीकरण एक व समीकरण दोन ची बेरीज करू. समीकरण एक आपल्याकडं उणेचा एक्स अधिकचा वाय बरोबर उणे चार. समीकरण दोन आहे आपल्याकडं एक्स वजा दोन वाय बरोबर उणे चा चार. या ठिकाणी आपण काय करू, एक्स आणि एक्सचे चिन्ह सारखे भिन्न आहेत म्हणून समीकरणाची बेरीज केली, पदांची वजाबाकी करू. अधिकचा एक्स उणेचा एक्स कॅन्सल झाला, उणे एक्स आणि अधिक एक्स कॅन्सल होईल. उणेच्या दोन वाय मधून अधिकचा एक वाय गेला नंतर उणेचा एक वाय आला, बरोबर आहे उणेचा आठ. वायचंही चिन्ह उणे आहे आणि आठचंही चिन्ह उणे आहे, उणे उणे अधिकचा आठ येईल, वाय बरोबर अधिकचा आठ. ही किंमत आपण समीकरण एक मध्ये ठेवू आणि वायची किंमत काढू. ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू. समीकरण एक आपल्याकडे उणेचा एक्स अधिक वाय बरोबर उणेचा चार. ज्या ठिकाणी वाय आहे त्या ठिकाणी वायची किंमत ठेवू आपण. उणेचा एक्स अधिकचा वाय म्हणजे वायची किंमत आठ घेतली, बरोबर आहे उणेचा. त्याचबरोबर उणेचा एक्स बरोबर आहे उणेचा चार अधिक आठ दुसऱ्या साईडला घेऊन उणे झाला, म्हणजेच उणे एक्स बरोबर आहे उणेचा कळाला बारा. उणे उणे एक्स बरोबर आहे कोणता बारा, अधिकचा बारा. अशा प्रकारे एक्स ची किंमत काढली आपण. आयताची लांबी बरोबर चार एक्स वजा वाय, चार गुणिले एक्स ची किंमत बारा, वायची किंमत आठ, बार चौक अठ्ठेचाळीस वजा आठ बरोबर लांबी बरोबर पिकाली चाळीस. आयताची रुंदी बरोबर आहे दोन वाय, म्हणजेच दोन गुणिले वायची किंमत आठ बियाटी सोळा. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. आयताची लांबी आपण चाळीस काढलेली आहे, रुंदी सोळा काढलेली आहे. चौसष्ट सहाशे चाळीस चौरस एकक. त्याचबरोबर आयताची परिमिती बरोबर दोन कंसात लांबी अधिक रुंदी. आयताची लांबी आपल्याकडं चाळीस, रुंदी आहे आपल्याकडं सोळा. चाळीस आणि सोळाची बेरीज करा म्हणजे दोन गुणिले छप्पन, बेसकम बारा, दोनाचा एक, बे पंच दहा आणि एक अकरा. अशा प्रकारे परिमिती आलेली एकशे बारा एकक. परिमिती बरोबर आहे